नमस्कार, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. मी आत्ता आहे पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या ठिकाणी. तुम्ही माझ्या पाठीमागे जो मोदक पाहताय तो आहे तब्बल 300 किलोचा. एका गणेश भक्ताकडून हा मोदक तयार करण्यात आलेला आहे आणि तो आज या ठिकाणी प्रसादरूपी गणेश भक्तांना वाटण्यात येतोय. हे जे तुम्ही दृश्य पाहताय ती आहेत पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणचे. हा जो 300 किलोचा मोदक आहे तो उचलण्यासाठी तब्बल 10 ते 12 लोकांची मदत लागते आणि त्याचा लाभ घेताना या ठिकाणी भाविक आपण पाहतोय. ज्यांच्यामार्फत हा मोदक तयार करण्यात आलेला आहे त्यांचं हे 3रं वर्ष आहे. यापूर्वी देखील त्यांनी या ठिकाणी प्रसादरूपी मोदक तयार केला होता. यावर्षी देखील हा 300 किलोचा मोदक त्यांनी या ठिकाणी प्रसादरूपी बनवून आणलेला आहे. या गणेश भक्तांकडून तब्बल 300 किलोचा मोदक हा गणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी देण्यात येतो आहे. आपल्यासोबत दीपक सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. काय सांगाल तुम्ही, हा 300 किलोचा मोदक जो आहे तो बनवलेला आहे आणि ते खूप आनंद वाटतो आहे. देवाला आम्हाला सव करणं खूप मनापासून आम्ही ऋण व्यक्त करतो आहे आणि मोतीचूर बुंदीचा नैवेद्य आम्ही तयार केलेला आहे. कितव वर्ष आहे तुमचं, यापूर्वी कशा प्रकारे हा उपक्रम राबवण्यात आला? आम्ही 5 किलो मोदकपासून सुरुवात केली होती. जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून आम्ही मोदक गणपतीला ऑफर करतो. हे तयार करण्यासाठी एकूणच कशा प्रकारे मेहनत घेतली जाते आणि आज तुम्ही सर्व गणेश भक्त या ठिकाणी जे आलेले आहेत ते याचा लाभ घेत आहेत, कसं वाटतंय? ही गणेश भगवानची कृपा आहे की हे आम्ही करू शकतो. त्यांच्या इच्छे शिवाय काही शक्य नाही आहे आणि खरोखर बघायला गेलो प्रॅक्टिकली कधी करायचं झालं तर होत नाही, पण गणेशाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली तर कारागीरपासून वेंडरपर्यंत आणि आमचे सगळे सहकारी मित्र परिवार वेलविशर सगळ्यांच्या सहकार्याने हा तयार करण्यात आला. पालन सरांचे खूप आभार, त्यांनी आम्हाला ही संधी दिली. जय गणेश. साधारण किती लोक याचा लाभ घेऊ शकतात? आता हां, तर 7-8 हजार लोकांना तरी प्रसाद म्हणून तो मिळेल. प्रोसेस एकूणच कशी असते आम्हाला ऐकायला आवडेल. एक 3 ते 4 दिवस लागतात टोटल आणि साधारण 8 कारागीर असतात याच्या मागे बनवायला आणि उचलायला किमान बाउन्सरसारखे 12 लोक लागतात. अच्छा, धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल. आणि मला सांगा की या गणेश फेस्टिवलमध्ये आपण लोकांना प्रसाद वाटतो यासारखं भाग्य आपल्याला दुसरं काही म्हणता येणार नाही. एकूणच तुमची फॅमिली असेल किंवा तुम्ही स्वतः असतं, कशाप्रकारे हे सगळं तुम्ही घडवून आणता आणि काय फिलिंग्स असतात? हे तयार करण्यामागे फक्त भावनेनी केलं आहे की आज खूप मोठा भक्तगण पुण्यात फक्त गणेश उत्सवासाठी येतो आणि काही ना काही रूपाने त्यांना श्री गणेशाचा आशीर्वाद प्रसाद मिळावा आणि आपण गणेशाला काही अर्पण करावं, काही वेगळं काही जे आपण करू शकतो त्या कल्पनेने हे सगळं सुरुवात केली.